अरे अरे अरे, हे काय झालं आहे आज आपल्या किचनवर? चक्क बाजरीच्या पिठाचे कॉर्न कटलेट्स आज आपण केलेले आहेत आणि खूप मस्त अशी क्रंची अशी रेसिपी आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी वरून क्रंची, आतून खुसखुशीत आणि मध्येच असा कॉर्नचा बाईट टचकन दाताखाली फुटणार. बघा तुम्ही कसे केलेले आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां. चला तर मग वेळ न घालवता आपण बघूया कॉर्न्स कटलेट कसे केलेले आहेत. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कॉर्न्स घेतलेले आहेत. कॉर्न्स चांगले असे दळून घेतले, मिक्सरला छान असे वाटून घेतले म्हणजे, आणि थोडेसे जाडसर राहिले तरी चालेल, काही फरक पडणार नाही. फक्त खूपच जाड राहायला नको. तर बघा आता त्या सारख्याच वाटीने एक वाटी गाजराचा किस घेतला, एक वाटी कोबी बारीक चिरलेला घेतला, अर्धी वाटी कांदा घेतला आणि सारख्याच वाटीने इथे आपण कोथिंबीर पण पाव वाटी घेतली. म्हणजे ना मापाचं प्रमाण इकडे तिकडे व्हायला नको. आणि पाव वाटी घेतली इथे आपण शिमला मिरची, अर्धा चमचा घेतला आहे ठेचा, हिरवी मिरचीचा लसूण घातलेला हा ठेचा आहे. तर इथे घातलं आहे एक चमचाभर, अगदी छोटा मसाल्याच्या डब्यात तुमचा चमचा असतो ना किंवा चहाच्या चमच्याने तिखट घातलं, धने जिरे पूड घातली, हळद घातली आणि मीठही घातलं. मीठ मात्र चवीनुसार तुम्ही तुमच्या घालू शकतात. तर आता आपला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे बाजरीचं पीठ. तर ह्याच चमच्याने म्हणजे पोहे खायच्या चमच्याने इथे मी 2 चमचे बाजरीचं पीठ घेतले, सारख्याच चमच्याने 1 चमचा डाळीचं पीठ घेतले. नाही डाळीचं पीठ घातलं तरी चालेल. तर आता मस्त असं क्रंचीनेसमध्ये टचकन फुटणारा असा आपला कॉर्नचा दाणा यायला पाहिजे. त्यासाठी अर्धी वाटी कॉर्न्स मी अख्खे घातलेले आहेत. मस्त असं सगळं मिक्सचर आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर मात्र ना हाताच्या साह्याने चांगलं असं रगडून घ्यायचं, म्हणजे त्याचं पाणी सुटतं. जे आपण दळलेलं आहे त्याचंही पाणी सुटेल, इतर साहित्याचंही पाणी सुटेल. अजिबात पाण्याचा एकही थेंब इथे आपल्याला वापरायचा नाही आहे. बघू शकता अगदी साहित्याच्या पाण्यातच आपलं हे पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. खूपच सुंदर असं आपलं हे पीठ झालेलं आहे. याची तुम्ही कटलेट्स करा, भजे करा, छोटी छोटी थालीपीठसुद्धा होऊ शकतात, खूप सुंदर लागतात. तर चला आपण आता मात्र कटलेट आज करणार आहोत, कारण मुलांना जरा वेगळं असं द्यायला हवं ना. हाताला असं थोडंसं तेल लावायचं म्हणजे ना हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. आणि असे मुटकळं घ्यायचं, आणि मुटकळं म्हणजे आपण कोथिंबीरचे मुटकळे करतो ना, किंवा कोथिंबीरच्या अशा लांबट वड्या करतो किंवा कटलेट्स करतो, त्याप्रकारे हे कटलेट्स आपल्याला करून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे हा एक कटलेट्स मी तयार केलेला आहे, कारण ना थोडंसं व्हिडिओमध्ये थोडं खाली गेले होते ते कटलेट. नंतर तुम्हाला मी सगळे कसे तयार केले ते पण दाखवते. हे बघा असं हाताच्या मुठीत घेऊन एकसारखं करून आणि सरळ असा हा कटलेट्स आपण तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही गोलही टिक्कीसारखे करू शकतात. तर इथे आपले हे कटलेट्स असे तयार करून झाले. इतरही मी तयार करून घेते आणि तळायला घेते. कढई गॅसवर तापायला ठेवली, तेल चांगलं कडकडीत गरम केलं, गॅसची फ्लेम मिडियमवर करायची नंतर, आणि हे कटलेट्स त्या तेलात मावतील एवढे सोडायचे, जास्तीचे सोडायचे नाही तर टेम्परेचर ना कमी जास्त होतं आपल्या ह्या तेलाचं. म्हणजे जेवढे मावतील तेवढेच कटलेट सोडायचे, तळूनही छान होतील, कुरकुरीत पण होतील. बघू शकता इथे आता एक घाणा म्हणजे आपला हे एक बॅच मस्त असं तळायला टाकल्या गेलेली आहे. अजिबात याला उलथणं लावायचं नाही आहे जोपर्यंत त्याची एक बाजू व्यवस्थित होत नाही. बघू शकता मी अजिबात त्याला डिस्टर्ब नाही करत आहे, फक्त थोडं सरकवून घेते. आणि हो बघू शकता अजूनही मी त्याला पलटी केलेलं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 1 मिनिटभर त्याला आपण चांगलं तेलात फ्राय होऊ द्यायचं आहे एका बाजूने, आणि ते मस्त असे सुटू लागतात. नाहीतर काय होईल ना, आतले जे आपण अख्खे टाकलेले कॉर्न्स आहेत ना ते फटकन फुटू शकतील असे कच्चे पक्क राहिलं तर. तर आता मी एक बाजू पलटी करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा पलटी करून आपले हे कॉर्न्स मस्त असे तळून झालेले आहेत. बघू शकता हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी याला पलटी करून आणि तळून घेतलं. खूप मस्त असे कुरकुरीत आणि कलर बघा किती छान आलेला आहे, दिसायलाही मस्त दिसत आहे. आणि अख्खे जे कॉर्न्स आहेत ना ते पण खूप मस्त असे टम्म फुगून आलेले आहेत, त्यांची चव खूप आवरच लागते बरं का. आता सारख्याच पद्धतीने मी हे दुसरे पण कटलेट टाकून घेतले. एकटाच करून ठेवायची पण काही गरज नाही, तुम्ही तळता तळता जर करत असाल तर हातानेही लगेच करून आणि टाकू शकतात तेलामध्ये. व्हिडिओजमुळे कसं आहे आधी करून दाखवावं लागतं ना, म्हणून मग मी आपल्याला दाखवलेलं आहे. बघू शकता आता ही दुसरी बॅच पण मस्त अशी आपली ही
तळून होत आहे, अजूनही मी या उलटलेले नाही आहेत. आता बघा, मस्त अशी एक बाजू झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे, आलटून पालटून दोन्ही बाजूने करून आपले हे दुसऱ्या बॅचचे पण कटलेट पण झालेले आहेत. अगदी सारख्याच पद्धतीने मी इथे हे सर्व कटलेट मस्त असे तळून घेत आहे. बघू शकता कलर आणि त्यातली आतली जिन्नस असलेल्या भाजी किंवा असलेलं जे साहित्य आहे ते पण किती सुंदर दिसत आहे ना. अशा पद्धतीचे हे सर्व कटलेट्स मी आता तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी एक नंबर झालेले आहेत. यासोबत मी कांदा आणि टोमॅटोची थोडीशी हिरवी मिरची घालून कच्चंच असं वाटण करून चटणी तयार केलेली आहे. खूप छान लागते ही चटणी. तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकतात, नाहीतर नुसतेच खायला मुलांना दिले ना तरीही ते असे संपवतील पटकन. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा. चॅनल नवीन असाल ना तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. हेल्दी अशी ही रेसिपी मधल्या वेळेस शाळेत डब्याला पण आपण देऊ शकतो किंवा संध्याकाळी मुलं घरी आले तर पटकन खायला काहीतरी द्यायचं म्हणूनही आपण ही रेसिपी करू शकतो. चला मग पटापट सबस्क्राईब करा बरं.